जम्मू काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यामध्ये 3 विशेष पोलीस अधिकाऱ्यांचं अपहरण आणि निर्घृण हत्या. बांदीपोरा चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. मुंबई शेअर बाजारात दुपारच्या सत्रामध्ये मोठे चढ उतार. निर्देशांक 1100 अंकांनी घसरून 900 अंकांनी सावरला. अमेरिकेतल्या प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन औद्योगिक धोरण आणणार. सुरेश प्रभू यांची ग्वाही. संपूर्ण देशी बनावटीच्या प्रहार या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची ओदिशाच्या किनारपट्टीवर घेतलेली चाचणी यशस्वी. लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींची माहिती संकलित करणाऱ्या पहिल्या ऑनलाईन राष्ट्रीय डेटाबेसचं उद्घाटन. लैंगिक गुन्ह्याचा तपासाला वेग मिळण्यासाठी महत्वाचं पाऊल. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सुपर 4 आज भारत आणि बांगलादेश आमनेसामने. आणि डाय चक्रीवादळाची ओदिशाच्या गोपाळपूरला धडक. वेगवान वाऱ्यासह अतिवृष्टी सुरू. राज्यात विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा. नमस्कार. 4:30 बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. जम्मू काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यामध्ये 3 विशेष पोलीस अधिकाऱ्यांचं आज सकाळी अपहरण करून हत्या करण्यात आली. या विशेष पोलीस अधिकाऱ्यांचं आणि एका अधिकाऱ्याच्या भावाचं हिजबुल मुजाहिदीननं त्यांच्या घरून आज पहाटे अपहरण केलं होतं. त्यापैकी त्या भावाची मुक्तता करून 3 अधिकाऱ्यांची दहशतवाद्यांनी क्रूर हत्या केली. या प्रकारामुळे जम्मू काश्मीरच्या विशेष पोलिसांच्या दलानं 3 शूरवीर गमावले आहेत. अशा शब्दात पोलीस महानिरीक्षक स्वयंप्रकाश पनी यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. या मागच्या दोषींना लवकरात लवकर कायद्यासमोर आणण्यासाठीची ग्वाही पनी यांनी दिली. या 3 हुतात्म्यांना आज आदरांजली वाहण्यात आली. दरम्यान या घटनेनंतर जम्मू काश्मीरच्या 6 विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचं वृत्त खोटं असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. जम्मू काश्मीरच्या कोणत्याही विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी असे राजीनामे दिलेले नाहीत. जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यामध्ये अजिन भागामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलानं 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांचा लष्कर ए तोयबाशी संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत असलेले वाशिम जिल्ह्याचे सुपुत्र दिवंगत सुनील धोपे या जवानाच्या पार्थिवावर आज कारंजा या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मेघालयमध्ये शिलाँग इथं तैनात असताना 15 सप्टेंबरला त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. यासंदर्भात सीमा सुरक्षा दलाचे 5 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज धोपे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि नागरिकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. सैन्य दलाच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात आली. जागतिक बाजारपेठेमध्ये तेजीचं वातावरण आणि रुपयामध्ये सकारात्मक सुधारणा असूनही वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री झाल्यानं मुंबई शेअर बाजारात आज मोठी उलथापालथ झाली. दुपारच्या सत्रामध्ये निर्देशांक जवळपास 1100 अंकांनी कोसळून 35,993 पर्यंत पोहोचला आणि अवघ्या काही मिनिटातच जवळपास 900 अंकांनी सावरला. बांधकाम, आरोग्य, बँकिंग, माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, पायाभूत सेवा अशा विविध क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांची मोठी विक्री आज झाली. दुपारच्या सत्रातल्या घडामोडीनंतर शेवटी निर्देशांक 279 अंकांनी घसरून 36,841 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकही दुपारी 367 अंकांनी कोसळून नंतर 300 अंकांनी सावरला. दिवसाच्या शेवटी 91 अंकांच्या घसरणीसह 11,143 बंद झाला.
भारत आणि अमेरिका यांच्यातली धोरणात्मक भागीदारी अतिशय महत्वपूर्ण असून दोन्ही राष्ट्रांमध्ये व्यापार आणि वाणिज्यिक संवाद वाढीला लागावा यासाठी येत्या डिसेंबरमध्ये नवी दिल्लीमध्ये एक संयुक्त बैठक होणार आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. भारत अमेरिका व्यापार महासंघाच्या उद्घाटनप्रसंगी ते आज मुंबईत बोलत होते. अमेरिकेच्या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी देशातल्या प्रमुख क्षेत्रांना आणि उद्योगांना नामनिर्देशित केलं आहे असं प्रभू यावेळी म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स यासारख्या तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अमेरिकेशी भागीदारी करण्याच्या दृष्टीनं सध्या अस्तित्वात असलेलं औद्योगिक धोरण बदलून त्याची जागा नवीन धोरण लवकरच घेईल असं प्रभू यावेळी म्हणाले. येत्या 7-8 वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची पातळी गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्यापार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीनं यांनी यावेळी सांगितलं. प्रगत कारखानदारी आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये दोन्ही देशांनी सहकार्य केल्यास गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री पी चौधरी, उद्योजक, व्यापारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पूर्णपणे देशी बनावटीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रहारची ओदिशाच्या किनारपट्टीवर घेतलेली चाचणी यशस्वी ठरली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आलं आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं हे क्षेपणास्त्र कमी पल्ल्याच्या लक्ष्याचा भेद करू शकतं तसंच विविध देशांच्या अनेक लक्ष्यांचा एकाच वेळी वेध घेण्याची क्षमता यात आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या विरोधामध्ये तयार करण्यात आलेल्या पहिल्या ऑनलाईन राष्ट्रीय डेटाबेस केंद्राचं म्हणजेच एनडीएसओचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. अशा प्रकारची माहिती ठेवणारा भारत हा जगातील 9वा देश ठरला आहे. या डेटाबेसमध्ये लैंगिक गुन्ह्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपींचं नाव, छायाचित्र, पत्ता, हातांचे ठसे यासह इतर माहिती असेल. या डेटाबेसमुळे लैंगिक गुन्ह्यातील तपासाला वेग येणार असून तपास यंत्रणांना त्याची मदत होणार आहे. या डेटाबेसमुळे अशा आरोपींच्या विरोधामध्ये फास आवळला जाणार आहे. सिंग यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी एक वेब पोर्टलचं उद्घाटन केलं. या दोन्ही पोर्टलमध्ये नियमितपणे माहिती अद्ययावत करावी असं आवाहन देखील त्यांनी संबंधितांना केलं आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू सर्बिया, माल्टा आणि रोमानिया या 3 मध्य युरोपीय देशांच्या दौऱ्यावरून आज मायदेशी परतले. दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये रोमानियामध्ये नायडू यांनी बिझनेस फोरममध्ये भारतीय वंशांच्या नागरिकांना संबोधित केलं. भारत विकासाच्या दिशेनं झपाट्यानं वाटचाल करत आहे असं सांगत त्यांनी उद्योगपतींना भारतात गुंतवणुकीसाठी आवाहन केलं. भारताच्या विकासामध्ये भारतीय वंशाच्या नागरिकाचं महत्वपूर्ण योगदान असल्याचं सांगत त्यांनी तिथल्या नागरिकांची प्रशंसा केली. भारतीय वंशाच्या नागरिकांच्या प्रयत्नांमुळेच दोन्ही देशातील संबंध दृढ होतील असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या छतावर सौर ऊर्जेच्या निर्मितीची पॅनल्स बसवण्यासाठी भारतानं 10 लाख अमेरिकी डॉलर्स इतकं योगदान दिलं आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क इथं असलेल्या या भव्य वास्तूवर सौर पॅनल बसवल्यामुळे शाश्वत ऊर्जा वापराला चालना मिळेल असा विश्वास संयुक्त राष्ट्रातले भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुलेरेस यांनी हवामान बदलाविरुद्ध प्रत्यक्ष कृतीचं आवाहन केल्याबरोबर सर्वप्रथम प्रतिसाद देऊन आर्थिक योगदान देणाऱ्या भारताला संयुक्त राष्ट्रांनी धन्यवाद दिले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा वेगवान, संतुलित आणि सर्वसमावेशक विकास घडवून आणण्याच्या उद्दिष्टाला पूरक ठरेल अशी जोड देण्याचा निर्णय जागतिक बँकेच्या मंडळानं घेतला आहे. देशाच्या आर्थिक विकासामध्ये जागतिक बँकेची भागीदारी आणणाऱ्या या निर्णयामुळे उच्च मध्यम उत्पन्नाचे राष्ट्र म्हणून उदयाला येताना भारताला पाठबळ मिळणार आहे. संसाधनांचा सुयोग्य वापर, सर्वसमावेशक वृद्धी, रोजगार निर्मिती आणि मनुष्यबळाची उभारणी यासाठी भारताला सहकार्य मिळणार आहे. या निर्णयामुळे जागतिक बँकेसह आणखी 2 आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत 25 ते 30 अब्ज अमेरिकी डॉलर्सचं अर्थसहाय्य भारताला मिळण्याची अपेक्षा आहे. सध्याची वेगवान विकास पावणारी अर्थव्यवस्था, जागतिक पत आणि गेल्या काही दशकांमध्ये
सर्वाधिक लोकसंख्येला दारिद्र्यातून मुक्त करण्याची कामगिरी पाहता भारत वर्ष 2030 पर्यंत उच्च मध्यम उत्पन्न गटात निश्चितपणे पोहोचेल असा विश्वास जागतिक बँकेच्या दक्षिण आशिया विभाग अध्यक्षांनी व्यक्त केला आहे. पावसानं दिलेल्या ओळीमुळे अमरावतीतील सोयाबीनचं पीक वाळत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. सुरुवातीला आलेल्या चांगल्या पावसानं शेतकऱ्यांची पेरणी चांगली झाली होती. पिकांची चांगली वाढ होऊन चांगल्या शेंगाही आल्या. मात्र पावसाअभावी दाणे सुकत आहेत, त्यामुळे पिकासाठी काढलेलं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. जिल्ह्यात यावर्षी 2,90,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. मात्र पावसाअभावी यंदा उत्पादनामध्ये 30-40% घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा लागू करावा, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं आर्थिक मदत करावी अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. भावी पिढीच्या आरोग्यासाठी आईच्या आहाराकडे लक्ष देण्याच्या दृष्टीनं 1 जानेवारी 2017 या दिवशी पंतप्रधान मातृवंदना योजनेला सुरुवात झाली. गर्भवती स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहन देऊन त्यांच्या आरोग्यात सुधारणा केल्यास जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचंही आरोग्य सुधारण्यासाठी ही मातृवंदना योजना संपूर्ण देशात केंद्र सरकारनं सुरु केली आहे. पुणे शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे. पुण्यातील कसबा पेठेत राहणाऱ्या स्नेहा जव्हेरी यांनी पालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये मातृवंदना योजनेचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी केली. गरोदरपणाची नोंद केल्यानंतर 150 दिवसांच्या आत 1,000, 6 महिन्यांच्या तपासणीनंतर 2,000 आणि बाळंतपणानंतर बाळाचं प्राथमिक लसीकरण झाल्यानंतर 2,000 असे एकूण 5,000 रुपये जव्हेरी यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले. पहिल्या टप्प्यामध्ये मला 1,000 रुपये मिळाले आणि बाळाचं पूर्ण लसीकरण झाल्यानंतर मला 2,000 रुपये मिळाले आणि त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये परत 2,000 असे मला 5,000 रुपये माझ्या अकाउंटमध्ये जमा झाले. योजना एकदम छान आहे ही योजना. सद्यस्थितीत पुणे शहरातील 18 प्रसूतीगृहात ही योजना सुरू झाली असून 4,421 महिलांनी यासाठी नोंदणी केली आहे. पहिल्या टप्प्यात या मातृवंदना योजनेचा 68 महिलांना लाभ मिळाला आहे. आपल्याकडे ज्या गर्भवती महिला असतात त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि महिलांमधील गरोदर महिलांमधील मॉर्बिडिटी किंवा माता मृत्यू जो कधी घडतो हे कमी व्हावं, तसंच बालमृत्यूचं प्रमाण हे कमी राहावं याकरता ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना केंद्र शासनाने सुरू केलेली आहे. गरीब आणि कष्टकरी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. तसंच रुग्णालयात सर्व सुविधा या मोफत पुरवल्याने सरकारने खर्चाचा भार हलका केल्याचं सांगत सरकारला धन्यवाद देत आहेत. गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणपतीला अर्पण केलेल्या दुर्वा फुलं इतरत्र टाकले जातात, त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन लातूर महानगरपालिकेनं निर्माल्य गटाची स्थापना केली आहे. या गटाच्या माध्यमातून शहरात निर्माल्य कचऱ्यामध्ये टाकू नये अशा सूचना दिल्या जात आहेत. महानगरपालिकेकडून दररोजचा कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाडीमध्ये निर्माल्यही गोळा केलं जातं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळही या सूचनेचं पालन करत आहेत. दररोजचं निर्माल्य एकत्र करून पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे देत आहेत. जमा केलेलं निर्माल्य प्रत्येक खत निर्मिती उपक्रमाच्या ठिकाणी आणलं जात आहे. निर्माल्यापासून तयार होणाऱ्या खताचा वापर सार्वजनिक उद्यानातल्या झाडांसाठी केला जाणार आहे अशी माहिती पालिकेच्या उपायुक्त वसुधा फड यांनी दिली आहे. कौशल्य असूनही अनेकांना पैशाअभावी स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही, मात्र केंद्र सरकारची प्रधानमंत्री योजना अशा लोकांसाठी फायद्याची ठरत आहे. ग्रामीण भागातल्या महिलाही या योजनेचा लाभ घेताना दिसत आहेत. ठाण्यातल्या पोखरण रोड परिसरात राहणाऱ्या राणी सावंत यांना शिवणकला अवगत होती. त्यांनी खासगी स्वयंसेवी संस्थांच्या शिवणकाम प्रशिक्षण वर्गात शिकवणी देण्याचं काम 4 वर्ष केलं.
मात्र हे वर्ग बंद होण्याची वेळ आल्यावर त्यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी त्या सिद्ध झाल्या. त्यानंतर प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती घेऊन त्या योजनेअंतर्गत कर्ज मिळवून राणी सावंत यांनी स्वतःचा शिवणकामाचा व्यवसाय सुरू केला. स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांनी इतर महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिला. 2 लाखाचं घेतलं होतं मुद्रा. माझ्याकडे सेकंड हँड मशीन होती, मग त्याच्या जेव्हा लोन भेटलं तेव्हा मशीन घेतला मी नवीन, एक इंटरलॉकची बिडिंगची, आणि माझी जी आहे नवीन मशीन घेतली मी. 21 दिवसाचा कोर्स होता, तो कोर्स केला. तिथे मग मला योगा घेणं म्हणजे प्रॅक्टिस वगैरे सगळं त्यांनी शिकवलं व्यवस्थित. आणि मग नंतर सरांनी मग सांगितलं की प्रोजेक्ट कसा बनवायचा, कसं बँकेमध्ये लोन करायचा, कशी फाईल बनवायची, मार्केटचं स्किल, मार्केटिंग वगैरे सगळं म्हणजे आम्हाला त्यांनी नॉलेज दिलं. याच रोजगार निर्मिती प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या सविता भोईर यांनीही प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज घेऊन स्वतःचा ब्युटिशियनचा व्यवसाय सुरू केला. मी 3 लाखाचा लोन मला सॅक्शन झाला आणि त्याच्या त्या हिमतीने तिकडनं मी शिकून आल्यानंतर मला एवढी हिंमत आली की नाही मी घरात बसणार नाही. मी स्वतःचा स्वयंरोजगारच्या हिमतीने मी आज स्वतःचं पार्लर ओपन केलं. मुलींना माझी हीच अपेक्षा आहे की तुम्ही घरात बसू नका, ह्या योजनेचा लाभ घ्या आणि ते तुम्हाला तुमच्या पाठीशी नक्कीच उभे आहेत. मुद्रा योजनेतून कर्ज मिळाल्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकलेल्या राणी सावंत आणि सविता भोईर यांनी आपला व्यवसाय वाढवण्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे. ही योजना अशा महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमुळे टपाल खात्याला नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र दिसत आहे. पोस्टमनच्या माध्यमातून घरोघरी बँकिंग सुविधा पोहोचवणाऱ्या या उपक्रमाचा प्रारंभ 1 सप्टेंबरला झाला. तेव्हापासून या पोस्ट पेमेंट बँकेला नागपूरमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत नागपूर विभागामध्ये 10,000 जास्त बचत खाती या बँकेत उघडण्यात आली आहेत, तर राज्यभरामध्ये खातेदारांची संख्या 50,000 वर गेली आहे. सुरुवातीपासूनच जनतेला टपाल खात्याबद्दल वाटत असलेल्या विश्वासाचा या पोस्ट पेमेंट बँकेला चांगला फायदा होत आहे. केवळ आधार कार्डच्या मदतीनं अवघ्या काही मिनिटात खातं उघडलं जाऊन घरपोच सुविधा मिळत असल्यानं ज्येष्ठ नागरिकांचा आणि ग्रामीण जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसंच अभिनव तंत्रज्ञानाद्वारे मिळणाऱ्या सुविधांमुळे युवक वर्गही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडे आकर्षित होत आहे. आर्थिक दुर्बल मागासवर्गीय अल्पसंख्याक आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला त्याच्या हक्काचं घर मिळावं यासाठी केंद्र शासनानं प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये जिल्हा आणि ग्रामीण यंत्रणेमार्फत या योजनेअंतर्गत घरकुलांचं वाटप होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या गोंधनापूर या गावातले मोहम्मद जाकीर मोहम्मद यासीन यांचं कुटुंब पूर्वी झोपडीत राहत होतं. गोंधनापूर ग्रामपंचायतीनं त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर उपलब्ध करून दिलं. हे कुटुंब आता आवास योजनेतून बांधलेल्या घरात सुखानं राहत आहे. सगळं काही भेटलं, आम्ही प्रधानमंत्री योजनेतून जे घर भेटलेलं आहे आम्ही त्या याच्यात आमचा परिवार सुखानं राहते. प्रधानमंत्री योजनेचे जे आभारी आहोत. पहिले आम्हाला राहायले घर नव्हता. ग्रामपंचायत तर्फे आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल भेटला आहे, आम्ही त्याचे आभारी आहोत. याच गावातल्या श्रीमती सविता बोके यांचंही घराचं स्वप्न प्रधानमंत्री आवास योजनेमुळे पूर्ण झालं आहे. मी आणि माझं कुटुंब याच्या अगोदर म्हणजे कुडाचा घरात होते आणि आता जे हे घर मिळाल्यामुळे आम्हाला छत मिळाल्यामुळे आम्ही खूप आनंदात आहे. आम्हाला जे हे घरकुल मिळालं हे घर म्हणजे हे आमच्यासाठी एक स्वप्न होतं. हे स्वप्नातलं घरकुल आम्हाला साक्षात झालं ते त्याच्यामुळे आम्ही ग्रामपंचायतचे पण आभारी आहे. ग्रामपंचायतला खूप धन्यवाद आणि पंतप्रधान योजनेअंतर्गत जे हे घरकुल मिळालं त्यामुळे मोदीजींना खूप धन्यवाद. प्रधानमंत्री आवास योजना ही ग्रामीण जनतेसाठी स्वप्नपूर्ती ठरत असून झोपडीत राहणाऱ्या नागरिकाची आपल्या हक्काच्या घराची संकल्पना या योजनेच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे.
एकीकडे सुशिक्षित बेकारांची वाढलेली संख्या तर दुसरीकडे विविध क्षेत्रात कौशल्यप्रधान मनुष्यबळाचा तुटवडा. अशा परिस्थितीमध्ये मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं सुरू केलेल्या स्किल इंडियाचा फायदा पुण्यातल्या मध्यमवर्गीय महिलांना झाला आहे. केंद्र सरकारनं राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाला बळकटी देण्याचं काम सुरू केलं आहे. पुण्यातल्या सरस्वती विद्यामंदिरच्या वतीनं टेली अकाउंट, ब्युटी पार्लर यासह मोबाईल दुरुस्तीचे धडे माफक दरात दिले जात आहेत. कमी कालावधीत महिला आणि तरुणांना कौशल्य विकासाचे धडे मिळाल्यानं त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास हातभार लागला आहे. एनएसडीसीच्या अप्रूव्ह ट्रेनिंग पार्टनर म्हणून ब्युटी आणि वेलनेस सेक्टरमधले 3 कोर्सेस आम्ही मोठ्या प्रमाणावर सुरू केले. याची अत्यंत माफक अशी 2000 फी आम्ही ठेवलेली आहे आणि आतापर्यंत 73 विद्यार्थिनी आमच्या स्वतःच्या सेंटर्समधून पास झालेले आहेत या कोर्सेसमध्ये. आणि आम्ही या एनएसडीसीच्या अप्रूव्ह ट्रेनिंग पार्टनर म्हणून आम्ही फ्रँचायझी सेंटर सुरू करू शकतो. तशी आम्ही 41 फ्रँचायझी सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. सदाशिव पेठेत राहणाऱ्या शीतल वेल्हाळ यांनी सरस्वती विद्या मंदिरात ब्युटी पार्लरचं शिक्षण घेऊन स्वतःचं ब्युटी पार्लर सुरू केलं. स्किल इंडिया अंतर्गत जो आम्हाला कोर्स मिळाला, म्हणजे केंद्र सरकार आणि मोदी सरकार यांनी जो आम्हाला कोर्स दिला, त्याच्यामधून आम्हाला जे काही शिकायला मिळालं त्याच्यावरती आज मी घरामध्येच माझं पार्लर सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामधूनच मला थोडाफार इन्कम मिळतो 10 ते 20 हजारापर्यंत. घरची परिस्थिती चांगली असूनही छंद आणि आवड जोपासण्यासाठी सिंहगड इथं राहणाऱ्या दीपाली दलभंजल राष्ट्रीय कौशल्य विकास योजनेअंतर्गत ब्युटी पार्लर शिकल्या. त्या आता घरोघरी जाऊन महिलांना ब्युटी पार्लरची सुविधा देत आहेत. कमीत कमी खर्चात चांगलं प्रतिम अप्रतिम उच्च दर्जाचं शिक्षण आम्हाला तिथे मिळालं. आणि मी आधी हाऊसवाईफ होते पण आता मी बऱ्यापैकी माझा 10 ते 15 हजार माझा आता रोजगार चालू आहे. स्किल इंडियामुळे खासगी क्षेत्रात रोजगाराच्या व्यापक संधी निर्माण झाल्या आहेत. याचा फायदा अनेक बेरोजगारांना होताना दिसत आहे. टांझानियातील व्हिक्टोरिया सरोवरामध्ये एक फेरीबोट उलटल्यानं सुमारे 79 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये तिच्या क्षमतेच्या दुप्पट म्हणजे 200 प्रवासी होते. यापैकी आतापर्यंत 37 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र अद्यापही शोधकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अपघातामागील नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं तरी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि वस्तू लादल्यामुळे बोट उलटल्याचं सांगण्यात येत आहे. टांझानियाचे राष्ट्रपती जॉन माकफुली यांनी या दुर्घटनेबाबत खेद व्यक्त केला असून चौकशीचे आदेश दिले आहेत. याआधीही सुमारे 6 वर्षांपूर्वी टांझानियातील झांझीबार बेटाजवळ बोट उलटून 144 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण बेपत्ता झाले होते. सांगलीत सांभारे गणपतीची प्रतिष्ठापना दशमीला करण्याची 119 वर्षापासूनची परंपरा आहे. राजवैद्य आबासाहेब सांभारे यांच्या चौथ्या पिढीनं ही परंपरा कायम ठेवली आहे. हा गणपती 12 फूट उंच आणि 9 फूट रुंद आहे. ही मूर्ती पांगरीच्या लाकडापासून बनवली असून तिचं वजन 1.5 टन आहे. 1899 पासून दशमीला गणेश स्थापना करण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे या मूर्तीचं विसर्जन केलं जात नाही. पूर्वी या ठिकाणी शाडूच्या मूर्तीची स्थापना होत होती. मात्र 1899 मध्ये शाडूची मूर्ती भंगल्यामुळे लाकडी मूर्ती तयार करण्यात आली. तिची स्थापना दशमीला झाल्यामुळे ती परंपरा रूढ झाली. स्थापना झाल्यानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात मानाचा गणपती म्हणून ख्याती असलेल्या लाकडी गणपतीला 150 वर्षांची जुनी परंपरा आहे. लाकडापासून बनवलेली गणेशाची मूर्ती पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करतात. बुलडाणा शहरातल्या जय भवानी गणेशोत्सव मंडळानं यंदा पाणी वाचवा असा संदेश देणारा देखावा साकार केला आहे. विदर्भातल्या श्रीमंत गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणा गणेश मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी देखील भाविक गर्दी करत आहेत.
मुंबईतल्या चांदिवली इथल्या चांदिवली म्हाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तसंच शिर्डीच्या साईबाबा यांच्या शताब्दी वर्षाचं औचित्य साधत प्रतिशिर्डीचा देखावा उभारला आहे. यात साईबाबाचं समाधी मंदिर, द्वारकामाई आणि खंडोबाचं मंदिर हुबेहूब देखावा साकारण्यात आला आहे. तसंच काही सामाजिक, सांस्कृतिक, विविध समस्यांवर भाष्य करणारी चलचित्रही मांडण्यात आली आहेत. शैक्षणिक मदत, आरोग्य तपासणी, रक्तदान, आपत्कालीन मदत कार्यासाठी निधी संकलन असे कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहेत. देशभरामध्ये आज अशुरा म्हणजेच मोहरम पाळण्यात येत आहे. हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बलिदानाचं स्मरण या दिवशी केलं जातं. इराकमधील करबलामध्ये अन्याय आणि क्रौर्याच्या विरोधात आवाज उठवत शांतता, सत्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी हुसेन यांनी कुर्बानी दिली होती. या दिवशी ताजियाची मिरवणूक काढण्यात येते. काही ठिकाणी या दिवशी दुखवटा म्हणजेच मातम करून हुसेन यांचं स्मरण केलं जातं. मोहरम जरी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असला तरीही सांगली जिल्ह्यातला कडेगाव इथला मोहरम हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचं प्रतीक आहे. या निमित्तानं 150 वर्षांची परंपरा लाभलेल्या ताबूतांच्या भेटी घडवल्या जातात. राज्यासह गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातले भाविक सुद्धा इथं येतात. अहमदनगर शहरामध्ये मोहरम विसर्जन मिरवणुकीला दुपारी सुरुवात झाली. कोटला इथून छोटे इमाम हुसेन यांच्या तर मंगल गेट हवेली इथून मोठे इमाम हुसेन यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. छोटे इमाम यांची सवारी कोठरा परिसरामध्ये खेळवण्यात आली. यावेळी सवारीवर फुलांची चादर पांघरण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोटला मंगल गेट हवेली, दिल्ली गेट, नीलकांती चौक, बालिकाश्रम रोड, सावडीवाडी अशा या मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. मोहरम जरी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असला तरी सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव इथला मोहरम हिंदू मुस्लिम बांधवांचा ऐक्याचं प्रतीक आहे. क्रिकेट. आशिया चषक क्रिकेट सामन्यांमध्ये सुपर 4 मध्ये आज भारताचा मुकाबला बांगलादेशशी होत आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यामुळे भारतीय संघाचं मनोबल उंचावलेलं आहे. तर आधीच्या सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभव झाल्यानं सामन्यात परतण्यासाठी बांगलादेशकडून भारताला मोठं आव्हान मिळणार असल्यानं सामना चुरशीचा होणार आहे. या सामन्यामध्ये गट ब च्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं बांगलादेशचा 136 धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानच्या संघानं प्रथम फलंदाजी करत 7 गडी बाद 255 धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा संघ 42 षटकांमध्ये 119 धावांमध्ये गारद झाला. डाये चक्रीवादळानं आज सकाळी ताशी 23 किलोमीटर वेगानं ओदिशाच्या गोपाळपूरला धडक दिली. हे वादळ उत्तर पश्चिमेकडे सरकणार असून पुढे गेल्यावर त्याचा जोर ओसरेल असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. या वादळामुळे ओदिशाच्या किनारी आणि दक्षिण भागात वादळ वाऱ्यासह पाऊस पडत आहे. येत्या 24 तासात या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच 60 किलोमीटर प्रतितास या वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात अमरावती आणि नागपुरात पाऊस सुरू असून दुपारनंतर नागपुरात पावसाचा जोर वाढला आहे. येत्या 36 तासांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. शनिवारीही राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यामध्ये 3 विशेष पोलीस अधिकाऱ्यांचं अपहरण आणि निर्घृण हत्या. बंदीपोरा चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. मुंबई शेअर बाजारात दुपारच्या सत्रात मोठे चढ उतार. निर्देशांक 1100 अंकांनी घसरून 900 अंकांनी सावरला. अमेरिकेतल्या प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन औद्योगिक धोरण आणणार. सुरेश प्रभू यांची ग्वाही. संपूर्ण देशी बनावटीच्या प्रहार या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची ओदिशाच्या किनारपट्टीवर घेतलेली चाचणी यशस्वी. लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींची माहिती संकलित करणाऱ्या पहिल्या ऑनलाईन राष्ट्रीय डेटाबेसचं उद्घाटन. लैंगिक गुन्ह्याच्या तपासाला वेग मिळण्यासाठी महत्वाचं पाऊल. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 4 मध्ये आज भारत आणि बांगलादेश आमने सामने. आणि डाये चक्रीवादळाची ओदिशाच्या गोपाळपूरला धडक. वेगवान वाऱ्यासह अतिवृष्टी सुरू. राज्यात विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा.
याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनी. नमस्कार.